मंडळी नमस्कार. दोन बातम्या आहेत आजच्या. एक आहे नीती आयोगाची आणि दुसरी आहे IIT कानपूरची. IIT कानपूरच्या माध्यमातून दावा करण्यात आलेला आहे की देशात आता तिसरी लाट येणारच नाहीये. दररोज 14,000 ते 15,000 नवे रुग्ण आढळत राहतील. तर नीती आयोगाने दावा असा केलेला आहे की सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये तिसरी लाट येईल आणि दररोज 450,000 पेक्षा अधिक रुग्ण आढळून येतील. म्हणजे दुसऱ्या लाटेत पीक पॉइंट वरती सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 1 जूनला होती 18 लाख. त्यावेळी दररोज 3 लाख रुग्ण आढळून आलेले होते आणि आता 4 लाखापेक्षा अधिक रुग्ण आढळून येतील असा दावा कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर VK पॉल यांनी केला. आता मुद्दा येतो इथे, एकीकडे कानपूर IIT कडून सांगितलं जात आहे की तिसरी लाट येणारच नाहीये आणि दुसरीकडे नीती आयोगाकडून सांगितलं जात आहे की तिसरी लाट खूप मोठी असेल. काय खरं, ही लाट ठरवली कशी जाते, या सगळ्या गोष्टींची चर्चा पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण करणार आहोत. मी रवी आणि आपण पाहत आहात स्पष्ट शांत आणि पारदर्शक असा नवा कोरा डिजिटल प्लॅटफॉर्म लँटन मराठी. आजच्या विषयाचं विश्लेषण मध्ये नीती आयोगाचा दावा, कानपूर IIT चा दावा आणि या दोन्ही दाव्यांमध्ये नेमकं लाट कशी येईल याबद्दलचा जो आडाखा बांधला जातो त्याचे निकष काय याच्याबद्दलची आपण चर्चा करणार आहोत. स्क्रीनवरती मी मुद्दाम एक बातमी घेतलेली आहे, दैनिक दिव्य मराठीमध्ये आज छापून आलेली बातमी आहे आणि त्यामध्ये असं सांगितलंय की IIT कानपूरचा दावा, तिसऱ्या लाटेची शक्यता नसल्या जमा. ऑक्टोबर पर्यंत दररोज फक्त 15,000 नवे रुग्ण आढळून येतील. हा IIT कानपूरचा दावा आहे अशी बातमी आहे. IIT कानपूरचा दावा ज्या गणित तज्ञांनी केलेला आहे त्यांनी नेमके कुठले निकष वापरले हे देखील आपण पाहणार आहोत आणि नीती आयोगाचे सदस्यांनी आपल्या भारतीय टास्क फोर्सचे कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर VK पॉल यांचं काय म्हणणं आहे हे सुद्धा आपण तपासून पाहण्याचा प्रयत्न करूयात. ही आहे स्लाइड सन्माननीय डॉक्टर महेंद्र अग्रवाल IIT कानपूरचे गणित तज्ञ मॅथमॅटिशियन आहेत आणि त्यांनी मांडलेलं हे मॉड्यूल आहे. जगभरामध्ये कोरोनाची लाट कशी येते किंवा कुठल्याही वेगवेगळ्या 7 रोगांच्या लाट कशा येतात आणि कशा ओसरतात हे ठरवण्याचे काही निकष वेगवेगळ्या गणितीय पद्धतीतून शोधले जातात आणि त्या गणितीय पद्धतीमध्ये अनेक पद्धती आहेत. म्हणजे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे असेल, जपान, UK, US CDC अशा आतापर्यंत वैज्ञानिक दृष्ट्या शोधल्या गेलेल्या गणिती पद्धतीचे संख्या किती आहे. तुम्ही गुगलवर जाऊन सर्च मारलं तरी तुम्हाला किमान शेकड्यामध्ये अशा वेगवेगळ्या पद्धती दिसतील. या ठिकाणी प्रामुख्यानं 4 पद्धती ज्या डॉक्टर महेंद्र अग्रवाल IIT कानपूरचे त्यांनी मांडलेल्या आहेत त्याचा आपण या ठिकाणी आढावा घेण्याचा प्रयत्न करू. यात त्यातली ही पहिली पद्धत आहे ज्याला SIR मॉडेल म्हटलं जातं. मॅथमॅटिकल मॉडेल आहे हे, त्याला SIR म्हटलं जातं. काय SIR? S म्हणजे ससेप्टिबल, I म्हणजे इन्फेक्टेड आणि R म्हणजे रिमूव्ड, म्हणजे दुरुस्त झालेले. हे ससेप्टिबल म्हणजे जे जोखमीत आहेत एकूण नागरिक, इन्फेक्टेड म्हणजे ज्यांना खरोखर कोरोनाची बाधा झाली आहे आणि हे रिमूव्ड म्हणजे जे दुरुस्त झालेले आहेत. याच्यावरून नेमका कोरोनाचा आकडा किती असू शकेल याचा एक अंदाज बांधला जातो. कसा बांधला जातो या दुसऱ्या स्लाइड मधून आपण पाहूया. त्या SIR मॉडेल मध्ये काढलेला हा जो आलेख आहे या आलेखामध्ये काय सांगितलंय तर या बाजूने येत असलेला हा जो एकूण ग्राफ आहे हा आहे ससेप्टिबल म्हणजे एकूण लोकसंख्या म्हणूयात आपण याला. त्यानंतरचा हा जो आलेख आहे हा आहे इन्फेक्टेडचा आलेख म्हणजे ज्यांना बाधा झाली आहे अशा रुग्णांचा आलेख. आणि त्यानंतरचा जो दुसरा आलेख आहे तो सगळ्यात महत्वाचा हा म्हणजे जे दुरुस्त झालेले आहेत असा 3 आलेख. आता ही आकृती काढल्यानंतर तुम्हाला लक्षात काहीच आलेलं नसेल काय सुरू आहे नक्की. तर हा जो आलेख आहे हे एकूण नागरिक, त्यानंतर हा जो आलेख आहे ज्यांना इन्फेक्शन झालेलं आहे आणि हा दुरुस्तीचा. तर या ठिकाणी हे एकमेकांना क्रॉस करतात. इथे आपण पीक म्हणूयात जिथे सर्वाधिक बाधितांची संख्या असेल किंवा दुरुस्तीचं प्रमाण म्हणजे एखादी लाट येते तिचा एक उच्च कळसेचा ठिकाण असतं आणि त्यानंतर मग ती लाट ओसरायला सुरू होते आणि दुरुस्तीचं प्रमाण वाढायला चालू होतं अशा पद्धतीचा हा SIR मॉडेल आहे. त्यानंतर
आणखी एक गणितीय मॉडेल किंवा मॅथमॅटिकल मॉडेल आपण स्क्रीनवरती पाहत आहोत, त्याचं नाव आहे एस ई आय आर मॉडेल. याच्या पूर्वीचं मॉडेल काय होतं? एस आय आर. आता याच्यामध्ये फक्त ईची वाढ झालेली आहे. ससेप्टिबल, एक्सपोज्ड, इन्फेक्टेड आणि रिमूव्ड. याच्यामध्ये फक्त हा घटक वाढला. हा एक्सपोज्ड घटक म्हणजे काय? तर ज्यांना बाधा झाल्याची शंका आलेली आहे आणि मग आपण त्यांना बाजूला ठेवून क्वारंटाईन सुरू केलेलं आहे किंवा विलगीकरण अलगीकरण सुरू केलेलं आहे, त्याचा अभ्यास या मॉडेलमध्ये केला गेला. आणि आणखी एक महत्वाचं मॉडेल आहे एस ए आय आर मॉडेल. आता यातलं ई गायब झालं आणि ईच्या ठिकाणी आलं ए. एचा अर्थ काय? पुन्हा एचा अर्थ म्हणजे असिम्प्टोमॅटिक, म्हणजे ज्यांच्यामध्ये लक्षणं नाही आहेत. ससेप्टिबल, असिम्प्टोमॅटिक. इथे असिम्प्टोमॅटिक असलेल्या रुग्णांमध्ये एक तर दुरुस्तीचं प्रमाण जास्त असतं किंवा त्यातून काही जणांना बाधा होते आणि बाधा झालेले पुन्हा दुरुस्त होतात. अशा पद्धतीचा हा चार्ट मांडण्याचा प्रयत्न महेंद्र अग्रवाल कानपूरच्या आय आय टी मध्ये असलेले गणित तज्ज्ञ यांनी केलेला आहे. हे खूप महत्वाचं मॉडेल आहे आणि या मॉडेलच्या माध्यमातून सुद्धा लाट ओसरत आहे की वाढत आहे अशा पद्धतीचा आडाखा बांधला जातो. ही तिसऱ्या क्रमांकाचं मॉडेल आणि आणखी एक चौथ्या क्रमांकाचं मॉडेल जे आत्ता सन्माननीय महेंद्र अग्रवाल आय आय टीचे कानपूर येथील गणित तज्ज्ञ त्यांनी मांडलेला हा मॉडेलचा दावा आहे. खरं तर ही संस्था जी आहे कानपूर आय आय टी, या संस्थेनं हा दावा केलेला नाहीये. या संस्थेमध्ये असलेले सन्माननीय गणित तज्ज्ञ महेंद्र अग्रवाल यांनी केलेला हा दावा आहे. महेंद्र अग्रवाल हे साथरोग तज्ज्ञ नाहीये किंवा त्यांच्याकडे साथरोग तज्ञांच्या अनुषंगानं असलेला कुठल्याही माहितीचा खजिना नाहीये. त्यांनी गणितीय पद्धतीनं उपलब्ध असलेला सगळा डेटा गोळा करून एक अंदाज बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जे सूत्र मॉडेल आहे याच्यामध्ये आता काय झालं? पूर्वी तीन अक्षर होती, त्यानंतर चार झाली आणि आता हे एस यू टी आर ए मॉडेल हे सूत्र आहे. याच्यामध्ये काय वाढ झालेली आहे आणि याच्या अनुषंगानंच हा जो कोरोनाची तिसरी लाट आहे ती अजिबात येणार नाही आणि दररोज बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या 14,000 ते 15,000 आसपास असेल अशा पद्धतीचा दावा सन्माननीय महेंद्र अग्रवाल यांनी केलेला. याच्यामध्ये काय केलं? ससेप्टिबल, अनडिटेक्टेड, सगळ्यात महत्वाचं रिमूव्ड, टेस्टेड पॉझिटिव्ह आणि रिमूव्ड अशा पद्धतीचं सूत्र त्यांनी मांडलेलं आहे. काय आहे ससेप्टिबल? म्हणजे एकूण जोखमी खाली असलेल्या नागरिकांची संख्या. त्यामध्ये हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे अनडिटेक्टेड, म्हणजे आपल्याकडे अशी खूप मोठी संख्या आहे जी बाधित आहे की नाही हे कळण्याचे मार्गच नाही आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये जर लक्षणं आढळून येत नसतील तर ते तपासणीला जाणारच नाहीत किंवा कुठलं तरी छोटंसं लक्षण आढळून आल्यामुळे एखादा व्यक्ती तपासणीला जाईल, त्यामुळे मग तो टेस्टेड पॉझिटिव्ह आणि यातले जे तपासणी करणार नाही ते रिमूव्ह, म्हणजे ते दुरुस्तच समजून जायचं. हा एक खूप मोठा घटक आहे आणि ही संख्या खूप कमी आहे स्वतःहून जाऊन तपासणी करणाऱ्यांची आणि त्यातून मग हे दुरुस्त होणार, असं हे सगळ्यात महत्वाचं शेवटचं सूत्र मांडलेलं आहे. त्याला सूत्रा मॉडेल असंच म्हटलेलं आहे डॉक्टर महेंद्र अग्रवाल यांनी आणि या सूत्रा मॉडेलच्या माध्यमातूनच त्यांनी दावा केलेला आहे की देशात तिसरी लाट अजिबात येणार नाही. आणि डॉक्टर महेंद्र अग्रवाल यांनी केलेला जो दावा आहे तो कानपूर आय आय टीचा दावा आहे अशा पद्धतीच्या बातम्या आपल्या सगळ्यांच्या समोर आला. मुळात कानपूर आय आय टी या संस्थेनं असा अधिकृत कुठलाही दावा केलेला नाहीये. डॉक्टर महेंद्र अग्रवाल या गणित तज्ज्ञानं केलेला हा दावा आहे आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची लाट वाढेल किंवा ओसरेल याचा शास्त्रीय अभ्यास करणारी संस्था म्हणून सुद्धा कानपूर आय आय टी कडे पाहिलं जात नाही. आता आपण जाऊयात नीती आयोगाच्या माध्यमातून करण्यात आलेला जो दावा आहे किंवा जो अंदाज व्यक्त केलेला आहे त्याची माहिती. कोविड 19 थर्ड वेव नीती आयोगानं जो अलर्ट दिलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की 4 ते 5 लाख डेली केसेस या महिन्यापासून सुरू होतील, म्हणजे ऑगस्टच्या शेवटीपासून ऑक्टोबरपर्यंत दैनंदिन कोविड बाधित रुग्णांचा आकडा 4.5 लाखापेक्षा जास्त असेल अशा पद्धतीचा अंदाज नीती आयोगाच्या माध्यमातून मांडण्यात आलेला आहे. नीती आयोगाचे जे सदस्य आहेत डॉक्टर व्ही के पॉल हे आपल्या भारताचं जे कोविड टास्क फोर्स आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत आणि ही संस्था अधिकृतरित्या
कोरोनाच्या अनुषंगानं सगळ्या बाबींचा अभ्यास करते, सगळी माहिती एकत्रित करून त्याचे आडाखे बांधते आणि देशात जर कोरोनाची तिसरी लाट आलीच तर कशा पद्धतीनं आपण तत्पर असायला हवं या संदर्भात मार्गदर्शन सुद्धा करते. आता व्ही के पॉल यांच्या म्हणण्यानुसार तिसऱ्या लाटेमध्ये आपल्याला 200,000 आयसीयू बेडची आवश्यकता असेल, मोठा आकडा येतो. त्यानंतर 1,20,000 आयसीयू बेड विथ व्हेंटिलेटर्स, म्हणजे व्हेंटिलेटरच्या 1,20,000 बेडची आवश्यकता असेल. 7,00,000 नॉन आयसीयू बेड आणि 5,00,000 ऑक्सिजन बेड त्याच्यामध्ये लागणार आहेत आणि 10,00,000 आयसोलेटेड बेड आपल्याला आवश्यक असल्याचं डॉक्टर व्ही के पॉल यांनी म्हटलेलं आहे. व्ही के पॉल यांचं म्हणणं आहे 1 जून रोजी देशात 18,00,000, म्हणजे हा सर्वाधिक मोठा आकडा आहे आपल्या देशातला. त्याच्यासाठी आपण दुसरा ग्राफ पाहूयात. हा ग्राफ आहे, ही आहे पहिली लाट आपल्या समोर दिसते, ती हळूहळू वाढत गेली आणि पुन्हा त्यानंतर ती ओसरतही गेली. पण जानेवारी 2021 नंतर ही लाट अचानक वरती गेली आणि ती हळूहळू कमी गेली आणि आता आपण इथे आहोत एका विशिष्ट पातळीवर. 12,000-14,000-15,000 आसपास दैनंदिन रुग्ण येत आहेत. पण या दिवशी म्हणजे इथे आपण 1 जूनला आपण 18,00,000 होतो. 18,00,000 हे ऍक्टिव्ह रुग्ण होते आपले आणि त्या दिवशी एका दिवशी आढळून आलेल्या नवीन रुग्णांची संख्या 3,00,000 होती. आता हा जो एकूण आकडा आहे, 18,00,000 रुग्णांपैकी 21% रुग्णांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करावं लागल्याचं टास्क फोर्सचं म्हणणं आहे. तिसऱ्या लाटेमध्ये मात्र हीच संख्या 21%-वरून 25%-च्या घरात जाऊ शकेल, त्यामुळे एकूण बेड्सची जी उपलब्धता आहे ती 20,00,000 आसपास देशभरात असायला हवी असं डॉक्टर व्ही के पॉल यांनी म्हटलेलं आहे. आता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक समज निर्माण झालेला आहे, गैरसमज निर्माण झालेला आहे, भीतीही आहे आणि वेगवेगळ्या अफवा सुद्धा आहेत. कानपूर IIT डॉक्टर महेंद्र अग्रवाल यांनी केलेला दावा, नीती आयोगाचे सदस्य आणि कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष असलेले डॉक्टर व्ही के पॉल यांनी शास्त्रीय माहितीच्या आधारे आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त केलेला अंदाज आणि या दोन बातम्यातून निर्माण झालेला संभ्रम, त्या पार्श्वभूमीवर लाट कशी येते ते ठरवण्यासाठी कुठलं गणितीय मॉडेल स्वीकारलं जातं आणि खरोखर आता आपण तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर उभे आहोत का, ही सगळी माहिती सांगण्यासाठी हा विषयाचं विश्लेषण करण्याचा प्रपंच. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आवर्जून सांगा. आपल्या काही अनमोल सूचना असतील तर त्या सूचना सुद्धा कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नमूद करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, तिसरी लाट टाळण्यासाठी ज्या काही महत्वाच्या त्रिसूत्रींचं पालन करायचं आहे त्या त्रिसूत्रींना टाळून पुढे जाण्यात अजिबात अर्थ नाही आहे, त्यासुद्धा पाळण्याचा प्रयत्न करूयात. आज मी इथे थांबतो, उद्या वेगळ्या विषयाचं विश्लेषण करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणारच आहे. तोवर लँटन मराठीच्या वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका आणि आमचं यूट्यूब चॅनल जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.